आपल्या बाजूने आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे चेरोबा वाशिरे संघाने. माईक ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. निश्चितपणे दोन षटकांचा अंतिम आपल्याला अनुभवला मिळणार आहे. अतिशय रंगतदार लढतीकडे आपण जात आहोत. धनेश इलेव्हन कुळून माफ करा धनेश इलेव्हन कुकसे संघाला मी विनंती करतोय आपण त्वरित आपल्या क्षेत्रक्षणाची रचना करून घ्यायची प्लीज. खेळ सुरू करायचा आहे. पंचांना विनंती करतोय आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे कारण वेळ खूप झालेली आहे त्यामुळे खेळ त्वरित सुरू करायचा आहे. धनेश आपल्याला पुढच्या डावामध्ये बॅटिंग करायची आहे त्यामुळे अंधार पडायला नको. नक्कीच जर का अंतिम सामन्यामध्ये धनेश इलेव्हन कुकसे संघ विजयी झाला तर संपूर्ण संघाला आणि सागर प्रतिष्ठान करून या साऱ्या खेळाडूंना निश्चितपणे ओमसाई या हॉटेलवरती मेजवानी मिळेल. तर खेळ सुरू करायचा आहे. दोन षटकांचा सामना पॉवर प्ले नाहीये. योगेश पाटील यांच्याकडनं निश्चितपणे ही मेजवानी असेल. सागर पठारे स्मृती चषक आयोजक सागर पठारे प्रतिष्ठान कुरुंसाठी तर खेळ सुरू करायचा. सलामीची जोडी आपण पाहतोय महेंद्र मागे आणि हिरामण शेलार. ही जोडी खेळपट्टीकडे मार्गस्थ होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. मला वाटतं राज पाटील दोन षटकांचा हा अंतिम सामना असेल. वेळेच्या बाबतीमध्ये थोडस आज फटका बसतोय आणि त्याचा परिणाम अंतिम सामन्यावर झालेला आहे. योगेश सामना चार षटकांचा पाहायला निश्चितच दर्शकांना पण मजा आली असती आणि खेळणारा संघालाही. परंतु वेळ अशी गोष्ट आहे की ती हातातून निसटत असते. वेळेवरती कोणीही विजय मिळू शकला नाही. वेळेचा अपव्यय झाला आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र अल्पते संघ हा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरला त्यांचंही अभिनंदन. खेळ सुरू करायचा प्लीज. एक महत्वाची सूचना गायकवाड सर. मितेश इलेव्हन कुरुन संघाचे सर्व सदस्य आणि सागर पठारे प्रतिष्ठानचे सर्व सभासद एक विनंती करतो की आपण सीमेरेषेचा मित्रांनो ताबा घ्या प्लीज कारण अंतिम सामना आहे प्लीज. खेळ सुरू करायचा आहे आणि सागर प्रतिष्ठानचे सारे स्वयंसेवक कृपया आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. पंच आपण पाहतोय सुरेश दळवी सर आणि पंच बाळा इकारे पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. टोन लाका हँडकडनं राज पाटील सामोरा जाईल हिरामण. 10-12 पावलांचा रनअप. टोल नाका यांकडनं ही गोलंदाजी. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा भिरकावून दिला होता काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात. थोडीशी क्षेत्रक्षांकडनं फंबलिंग झाली. पहिली धाव पळून पूर्ण दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि दोन धावा लिहिल्या पूर्ण. अशा पद्धतीनं दोन धावा जोडल्या जात आहेत. चांगलं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालं. निश्चितच चांगला प्रहार झाला होता मात्र या चेंडूवरती मोठा फटका मिळत नाही. चांगल्या पद्धतीचं क्षेत्रक्षण पाहायला मिळतं ही कौतुकास्पद बाब आहे. नक्कीच त्या ठिकाणी करण पाटील हा खेळाडू उभा होता. नक्कीच कौतुकास्पद कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली परंतु दोन धावा मात्र या ठिकाणी वाचू शकले नाही. पुढचा चेंडू पुण्याच्या आखोट्याचा चेंडू भिरकावून दिला डेस्क्युअरच्या क्षेत्रात. क्षेत्रक्षक तैनात आणि हिरामण सारखा मोठा खेळाडू मोठा मासा जाळ्यात अचूक अडकला जातो. मित्र एवढंच म्हणेन शार्क मासा नव्हे तर देव मासा मात्र ठिकाणी गलाला लागतोय. मोठा मोहरा या ठिकाणी टिपला जातोय गोलंदाज राज पाटीलकडनं. एक संधी आहे गोलंदाजांना जर बॅक टू बॅक दोन गडी जर बाद केले आपण तर पंडित बाळाराम पाटील यासकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅट्रिक पूर्ण केली तर 3000 रुपयाचं. विजय राऊत यांनी त्वरित यायचं या ठिकाणी. दरम्यान अतिशय सुरेख रीतीने पहिला चेंडू दोन धावा पुढच्या चेंडूवरती गडी बाद आणि आपण जर पहिलं नाव आहे राज पाटील. जैसा नाम वैसा काम. जिथं राज गोलंदाजी करेल सामोरा जाईल तर उज्ज्वल शेला याच्यासाठी गोलंदाजी करेल राज. राजचा पुढचा चेंडू अतिशय सुरेख प्रहार आपला पाहायला मिळतोय. चेंडू जातो आहे लॉंगॉनच्या क्षेत्राकडे आणि मोठा मासा सलग दुसऱ्या चेंडूवरती धावबाच्या रूपात बाद. गायकवाड सर तुम्हाला मी अगोदरच्या सामने सुद्धा मध्ये म्हटलं होतं की मिस फील्डवर जी आपण दुसरी धाव घेतोय ती कधी कधी धोकादायक असते आणि इथे मात्र महेंद्र मागे एकही चेंडू न खेळता खेळाडू कक्षामध्ये परततोय. निश्चितच नशिबाची साथ कोणाला आहे
या ठिकाणी महेंद्र सारख्या तगड्या खेळाडूला धावबाधून तंबूत परतावं लागलेलं आहे. तिथे दुसरी धाव घेण्याची गरज नव्हती, मात्र धाव घेण्याची कॉलिंग महेंद्रकडनं झाली आणि निश्चितच त्याचा फटका सुद्धा बसतोय. विजय राऊत यांना विनंती करतोय आपण त्वरित समालोचना कक्षाजवळ यायचंय. राजचा पुढचा चेंडू समोर जाईल उज्ज्वल. दोन तडाकेबाज धडाकेबाज विस्फोटक फलंदाज तंबूत परतलेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर. चेंडू पंचांचा इशारा वाईड. एक धाव मिळते एका धावीच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकत आहे. चार दोन गड्यांच्या मोबदल्यात चार धावा. आता गडी बाद होणं महत्वाचं नाही, मात्र धावा होणं गरजेचं आहे आणि त्या धावा कशा होत्या हेही महत्वाचं असणार नाहीये. निश्चितच राजचा पुढचा चेंडू समोर जाईल तो उज्ज्वल. टोल नाका एंडकडनं ही गोलंदाजी अतिशय सुरेख सुंदर. चेंडू पंचांकडे जोरदार अपील केला जातोय. बॅकफुटवर जात पंचचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र दोन्हीही आपण पाहतोय फटके शक्य होत नाहीयेत. एक निर्धाव चेंडू पाला मिळतोय. उलट पक्षी राजकडनं जोरदार अपील केला जातोय. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा चातीचे सुरेख सुंदर अशा पद्धतीने चेंडूची हाताळणी, मात्र उजव्या इष्टीच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा इशारा वाईट. धाव फलकावरती धावा झळकत आहे. दोन गड्यांच्या मोबदल्यात पाच धावा. एक एक चेंडू महत्वाचा. वाईट चेंडू टाकणं म्हणजे पुनश्च आपल्या गोलंदाजीला मार्गस्थ करणं, कारण एक चेंडू जास्तीचा टाकावा लागतो. राज गोलंदाजी करेल. सामोर जाईल तो उज्ज्वल शेलार. निश्चितच चेंडूच्या वेगात बदल करतोय. कल्पकता आहे गुंडलींच्या क्षेत्राच्या थोडासा अगदी आपण पाहतोय. पुढे चेंडू पडला आणि ज्या पद्धतीने चेंडूची पिचिंग झाली होती चेंडूला ओळखू शकला नाही. उज्ज्वल सारखा खेळाडू या चेंडूवरती फटका खेळू शकत नाही, याच्यावरच किती धारदार गोलंदाजी होती. तिखट मारा होतो, टिचून मारा होतो, याचं आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळते. योगेश अतिशय सुरेख चेंडू बॅटची कडा घेत यष्टी रक्षकाच्या हातात विसावतोय आणि उज्ज्वल शेलारची खेळी संपुष्टात. अशा पद्धतीनं तिसरा मोहरा गारद केला जातोय. पाणीपत या नावाचं चित्रपट चित्रपटगृहामध्ये आपण पाहिलं तर प्रदर्शित झालेलं आहे, पण या ठिकाणी पहिल्या तिन्ही फलंदाजांचं पाणीपत केलं जातंय धनेश इलेव्हन कुक्षे संघाच्या गोलंदाजांकडनं. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स गायकवाडचा मित्र बनेल, कारण पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये राज पाटीलने फक्त पाच धावा खर्च केल्या, दोन फलंदाजांना या ठिकाणी बाद सुद्धा केले. आपण जर या ठिकाणी जर बॅटिंग ऑर्डर पाहिली तर हिरामण दोन धावा केल्यानंतर बाद झाला. महेंद्र मागेने एक एक चेंडूचा सामना केला नाही, शून्यावर बाद झाला. आणि त्यानंतर उज्ज्वल शेलार आपण जर या ठिकाणी खेळ पाहिला तर तीन चेंडू पेस केले, तीन चेंडू मध्ये फक्त एका धावाचं योगदान दिलं. म्हणजे जे टॉप ऑर्डर होती चिरोबा वाशरा संघाची ती पूर्णपणे गारद होते. आता मात्र जबाबदारी असेल जयेश शेलार आणि संघाचे सर्वेसर आपण जर पाहिले तर विश्वास मागे खेळपट्टीवर येतो या चौथ्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर. करते धरते संघाचे आहेत आणि आपण पाहिलं तर सकाळपासून ओल्डीचं गोल्ड असं म्हणावं लागलंय, कारण त्यांनी दमदार अशी फलंदाजी केली आणि त्याच्यावरती धुरा असेल जयेश मध्ये सुद्धा ती क्षमता आहे. मात्र दुसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल तो पंकज. पंकजची गोलंदाजी या सत्रामध्ये आपण जर पाहिली तर आतकोलीचे दोन्ही ज्या काही स्पर्धा होत्या ते त्याने आपल्या गोलंदाजी जोरावरती गाजवल्या होत्या आणि तिसरं सत्र सुद्धा तो आपल्या गोलंदाजी जोरावर गाजवतोय. तर तोच पंकज पाटील गोलंदाजी सज्ज आणि सामोरा जाईल जयेश शेलार. जयेश शेलार राष्ट्रपती खेळाडू आहे चिरोबा वाशेरे संघाचा. धाव फलकावरती केवळ पाच धावा, घडी गमावले तीन महत्वाचे अतिशय. दरम्यान कुरुंदेंकडनं गोलंदाजी सज्ज होतो, खेळ सुरू करायचा आहे. धनेश इलेव्हन कुक्षे संघाला विनंती करतोय कारण दुसऱ्या डावात आपल्याला फलंदाजी करायची आहे. दरम्यान पहिला चेंडू पंकजचा सामोर जाईल तो जयेश. निश्चितच अतिशय स्वेर चेंडू. पंचांचा इशारा वाईट, कारण उजव्या इष्टीच्या अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू. सहा धावा धाव पलकावरती झळकता आहेत. राज पाटील जैसा नाम वैसा काम आणि निश्चितपणे अतिशय सुरेख देखणी गोलंदाजी झाली. पॉवर प्लेच्या षटकात केवळ धावा दिल्या पाच आणि अतिशय महत्वपूर्ण दोन महत्वाचे फलंदाज त्याने गारद केलेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच जबरदस्त प्रहार, मात्र डिस्क्यूवर लेगच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे तैनात. अतिशय सुरेख शे झेल पकडला जातोय अंकलेश कडनं आणि अशा पद्धतीनं चौथा मोहरा गारद होतोय.
पायाभरणी या ठिकाणी मात्र व्यवस्थित झाली नाही. गायकवाड सर, तुम्हाला एखादी इमारत उभी करायची असेल तर पायाभरणी मजबूत होणं गरजेचं आहे. त्यावेळी आपण त्या पायाभरणीवर एखादी मोठी इमारत बांधू शकतोय. प्रतिभा मात्र इमारत सुद्धा कोसळते, कारण याचा अर्थ जर आपण पाहिला तर गोलंदाजाने नक्कीच प्रभावित कामगिरी केली आहे या मेगा फिनाले मध्ये गणेश इलेव्हन कुकच्या संघाच्या गोलंदाजाने. निश्चितच या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय देखणी कामगिरी आणि धनेश इलेव्हन कुकचे संघ आगेकूच करतो आहे. निश्चितच तिसरी स्पर्धा आहे. अतिश मागेने जी भावना व्यक्त केली होती त्याला जागून साऱ्या खेळाडूंनी साथ दिली. एकीचं बळ असतं महत्वाचं, कारण क्रिकेट खेळ हा सांघिक खेळ आहे. 11 खेळाडूंचं योगदान महत्वाचं आहे आणि सारे खेळाडू योगदान देत आहेत. निश्चितच अतिशय फुल्लर लेन चेंडू आपण पाहतोय उजवीकडे शपलवत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. दमदार जोमदार अशी कामगिरी गोलंदाजांची. त्याच जोरावरती धनेश इलेव्हन कुकचे संघ आपण पाहतोय चेरोबा वाशेरे संघाच्या फलंदाजीला नेस्तनाभूत करतोय, अस्तव्यस्त करतोय. दरम्यान पुढचा चेंडू पंकज गोलंदाजी सज्ज. निश्चित अतिशय सुरेख चेंडूची हाताळणी झाली होती आणि डायरेक्ट हिटच्या रूपात पाचवा मोहरा गारत. एका पाठोपाठ एक फलंदाज धावबाद कोणी झेलबाद होऊन तंबूत परततायत. जणू काही पाणीपतच झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीनं सांघिक कामगिरी झालेली आहे, अलौकिक अशा पद्धतीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. खांदे उंचावलेले आहेत धनेश इलेव्हन कुकचे संघाचे. साऱ्या खेळाडूंचं आपण जर का एकंदरीत देहबोली पाहिली तर जणू काय आम्ही विजयाच्या आश्वावर अरुण होण्यासाठीच सज्ज झालेलो आहोत अशा पद्धतीची देहबोली आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकीचा कोल अतिशय महत्वाचा होता, तो जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र तो अंगलड येतोय. आतापर्यंत जी गोलंदाजी झाली योगेश अप्रतिम गोलंदाजी आणि इतर क्षेत्ररक्षकांची साथ सुद्धा अप्रतिम. हो नक्कीच, थोडासा वेळे संदर्भात प्लीज सहकार्य करा, कारण नक्कीच आपण जर पाहिले तर हिवाळीचे दिवस आहेत, कारण दिवस खूप छोटा असतो आणि अंधार होण्याची नक्कीच दाट शक्यता सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू पंकज गोलाडी सज्ज समोर जातो जयेश. निश्चित चेंडू हवे, चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि निश्चितच महेंद्र पाटील यांच्याकडनं अतिशय दर्शनीय झेल टिपला जातोय. कौतुक करावं तेवढं थोडं. नक्कीच ज्याप्रमाणे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे इथे मात्र क्षेत्ररक्षण मात्र त्यांना साथ लाभतायत. ज्याप्रमाणे आपण मोबाईलची बॅटरी चार्ज करतो इथे मात्र पूर्णपणे धनेश इलेव्हन कुकचे संघाचे खेळाडू मात्र या ठिकाणी पूर्णपणे चार्ज होत आहेत. आपण जर बॅटिंग लाईन पाहिली तर आतापर्यंत 6 गडी मात्र गमावले चिरवासवड वाशिरे संघाने. निश्चित 6 गडी गमावले गेलेत आणि धाव फलकावरती धावा झळकलेले आहेत. केवळ आणि केवळ 6, म्हणजे प्रत्येक फलंदाजाने केवळ 1 धाव ही सरासरी आहे. अंतिम सामना पाहतोय असं वाटतच नाहीये. एक चांगला प्रहार आता मात्र लॉंग लेग च्या क्षेत्रामध्ये दर्शनीय षटकार. हा षटकार या सामन्यामध्ये सनसनाटी निर्माण करू शकतोय. आणि हा षटकार जर गायकवाड सर पाहिलं तर विश्वास मागे ज्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. यस, होल्ड इज अ गोल्ड. आणि जेव्हा जेव्हा विश्वास मागे यांच्या बॅट मधून मोठा फटका येतो तेव्हा तेव्हा संघ निश्चित चांगल्या स्थितीत आलेला पाहायला मिळालेला आहे. विशेष करून एसके ट्रॉफी सापे येथील आपण पाहिली होती बीसीसी बोरिवली विरुद्ध त्यांनी जो शेवटचा गोल्डन चौकार मारला होता तो सुद्धा अप्रतिम. अजूनही मला वाटतं एक चेंडू शेष आहे आणि हाच चेंडू दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा. या चेंडूवर जर मोठा प्रहार झाला तर चेरोबा वाशेरे संघ सामन्यामध्ये परतलेला असणार. निश्चितच एक आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू. अशा पद्धतीनं 12 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण असेल. या 12 चेंडू 13 धावा जर जोडल्या गेल्या तर 44,444 रुपयाचा मानकरी. मात्र जर का 12 चेंडू 13 धावा जोडता आल्या नाहीत तर डायरेक्ट किंमत आहे ती निम्म्यावर 22,222. तरी डू ऑर डायची स्थिती आणि काय घडणार आहे मैदानावरती ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ कुकचे योगेश पाटील यांच्या आवाजात. धन्यवाद गायकवाड सर. तर रेकीचा कोणता संघ जिंकणार, कोणता संघ या ट्रॉफीवर नाव कोरणार येणाऱ्या 12 चेंडू मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. 12 चेंडू 13 धावा, 13 चेंड धावा आणि 12 चेंडू एक सोपं समीकरण आहे. परंतु जर आपण जर या ठिकाणी क्लायमेट जर पाहिलं तर थोडासा नक्कीच अंधार आपल्याला जाणवतोय. नक्कीच मी विनंती करेन चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघाला की आपण त्वरित क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आहे.
आणि गणेश इलेवन कुठचे संघ आणि सुद्धा सलामी जोडी जी असेल ती त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. अतिशय जबरदस्त या क्रिकेटचं आयोजन मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालं. येणाऱ्या तर नक्कीच इथे आपण जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा गणेश इलेवन कुकचे संघ अंतिम सामना खेळतोय आणि मातोश्री चषक चाविंद्रा सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा गणेश इलेवन कुकचे संघ अंतिम सामना खेळतोय. युतिका स्पोर्ट सोनाले आणि गणेश इलेवन कुकचे असा हा सामना रंगतोय मातोश्री चषक 2019 आणि इथे मात्र स्वर्गीय साखर पठारे स्मृती चषक 2019 मधील हा मेगा फायनल सामना पाहतोय. चेरोबा स्पोर्ट वासेरे विरुद्ध गणेश इलेवन कुकचे. सलामीची जोडी त्वरित पाठवायची आहे गणेश इलेवन कुकचे संघ कारण वेळ जास्त होत आहे. प्लीज सहकार्य करा वेळे संदर्भात. 12 चेंडू 13 धावा 13 धावा 12 चेंडू कोणता संघ प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलेल, कोणता संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरेल हे सर्वच आपल्याला येणाऱ्या 12 चेंडू नंतर पाहायला मिळेल. परगाट टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण जी पाहिली तर तिसरी स्पर्धा, पहिल्या स्पर्धेवर नाव कोरलं होतं बीसीसी बोरिवली संघाने, त्यानंतर दुसऱ्या स्पर्धेवर नाव कोरलं होतं विकी स्पोर्ट कुकचे संघाने. आणि इथे पाहूया गणेश इलेवन कुकचे संघ विजय होतोय का चेरोबा स्पोर्ट वाशिरे हा संघ विजय होतोय. सलामीची जोडी परिवर्तन पाहायला मिळालं नाही. मागील सामन्यामध्ये जी जोडी आली होती सलामीला तीच जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रेम पाटील विरुद्ध अतिश मागे आणि पहिल्या षटकाला मात्र ठिकाणी सुरुवात करेल टोल लाग्या एंड करणं मात्र आपण पाहिलं तर हिरामन शेलार लॉंग रनअप एक उंचीदार शैलीचा हा गोलंदाज राईटा मोर्द विकेटने मात्र अग्रस्थन करतोय. पहिल्या चेंडूला पाहिले तर आपण आपटी दिली आणि पंच आमच्याकडे वळत आहेत कारण स्पेअर चेंडू आहे व्हाईटच्या रूपाने. इथे मात्र अकाउंट ओपन होतोय गणेश इलेवन कुकचे संघाचं. आता मात्र बॉल टू रन एक्युशन पाहायला मिळतोय. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 12 धावेंची आवश्यकता अंतिम सामन्यामध्ये नक्कीच आपलं या ट्रॉफीजवर नाव कोरण्यासाठी गणेश इलेवन कुकचे संघाला 12 चेंडू आणि 12 धावांची गरज विजेतेपद मिळण्यासाठी. हिरामन पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा कट करायचं होतं, थोडासा बॅकफुटला गेला होता, जागा बनवली होती परंतु तशा प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स चेंडूला मिळाला आणि तिथेच मात्र पूर्णपणे प्रेम पाटील हा फलंदाज बीट होतोय. शांततेचं वातावरण आपण पाहतोय. अजूनही चित्र स्पष्ट होत नाही कोणता संघ हा अंतिम सामना जिंकणार. प्रेक्षकांच्या मनामध्ये सुद्धा जर पाहिले तर खूपच प्रश्न निर्माण झाले असतील. काही प्रेक्षकांचे हृदय जे असतात ते निकेत हृदयाचे ठोके वाढत असतील. धकधक 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 अशा प्रकारची स्थिती आपल्याला या ठिकाणी या अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळते. हिरामन पुन्हा एकदा वरपेक्ष चेंडू सरळ बॅटे लॉप केला जातो. या उज्ज्वल शेलार लॉंगनला सज्ज आहे, चांगला क्षेत्रक्षण त्याच्याकडनं पाहायला मिळते. जोपर्यंत फेकी करतोय तोपर्यंत प्रेम पाटील आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. या बिनबाद 2 धावा अतिशय सुंदर देखणे ट्रॉफीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि एक आकर्षक बक्षीस सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अर्थात शिस्तबद्ध संघ, ज्या संघाने या पूर्ण स्पर्धेमध्ये शिस्तीचं पालन केलं असेल त्या संघाला सुद्धा या ठिकाणी अवॉर्ड देण्यात येणार आहे. फुलटॉस चेंडू स्वंग करतोय, टायमिंग अतिशय लाजवाब आणि इथे मात्र चेंडूला फेकून देतोय सीमेरेषेच्या बाहेर, षटकार. निश्चितपणे योगेश, मला जर आपण विचारलं की तुम्हाला गणेश इलेवन कुकचे संघाकडनं प्रभावी अशा पद्धतीनं कोण वाटला असेल तर तो आतिश मागेचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं त्याने खेळी केलेली आहेत प्रत्येक खेळी त्याची ही संस्मरणीय आहे कारण गटातून निघताना त्याचाच व्ह्यू अतिशय सुपर डुपर होता. त्याच्यानंतर मागाच्या सामन्यातसुद्धा त्याने चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स दिला आणि आत्ता या सामन्यात षटकार मारून त्याने आपल्या संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. गणेश इलेवन कुकचे संघाला ग्रामपंचायत कुकचेचे माजी सरपंच शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय श्यामजी भगवान पारधी साहेबांकडनं हार्दिक शुभेच्छा आहेत. धन्यवाद श्याम पारधी साहेब, आपलं सुद्धा मनापासून स्वागत आहे. सरळ बॅटने लॉप करतोय जमिनीच्या साने लॉंग अपने चेंडू अतिशय वेगाने जातोय. विश्वास मागेकडे थोडासा खोंबल होतो, एकदा पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज या ठिकाणी धावचूकच्या स्वरूपात बाद होतोय. धावसंख्या ठिकाणी आपण पाहिल्या तर 1 बाद 9 धावा आणि इथं मात्र विजयासाठी आता 3 धावेंची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू आणि 4 धावेंची गरज, माफ करा 9 धावा झालेल्या आहेत कारण 13 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 4 धावेंची गरज, कोणता संघ जिंकणार? वार आणि पलटवार हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी बारी कभी हमारी बारी कभी तुम भारी
तो कभी हम भारी अपन जर पहिल्या डावाचा विचार केला तर धनेश इलेवन कुठच्या संघाने नक्कीच गोलंदाजाने थोडस वर्चस्व नक्कीच राखलं या सामन्यावर. आणि आता फलंदाजी करत असताना जर आपण विचार केला तर नक्कीच विजयाच्या दिशेने थोडस अग्रसर होतोय. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, कोणत्याही क्षणी कुठल्याही वेळेवर पलटवार होऊ शकतो. चांगला क्रिकेट मत फटका आपल्याला पाहायला भेटतो अतिश मागेकडनं. कारण अतिशला सुद्धा माहिती आहे की आपण एकरी दुरे धाव सुद्धा जर जोडली तरी सुद्धा त्या आव्हानापर्यंत आपण नक्कीच पोहोचू शकतोय. हार वर जीत हमारी सोच पर होती है, मान लिया तो हार ठान लिया तो जीत. कोणता संघ जिंकणार कोणता संघ पराभव होणार निश्चित. आपण जर पाहिलं तर 11 खेळाडूंची सांघिक कामगिरी फार महत्वाची. अतिश मागेनं सर्वस्व अर्पण केलं, राज पाटील त्याला साथ दिली, शुभमनं त्याला साथ दिली, अप्रतिम अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं सारे खेळाडू अंकलेश असतील साऱ्यांनी प्रयत्न केले आणि आज खऱ्या अर्थानं विजेतेपदाच्या चषकावर दावा ठोकला गेला. 7 चेंडू 3 धाव्यांची गरज असताना इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय राज पाटील. आणि जर आपण षटकाची समाप्ती केली, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धनेश इलेवन कुक्षे संघाने 13 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा जोडल्या. येणारे 7 चेंडू 3 धावांची गरज, कोणता गोलंदाज या ठिकाणी सज्ज होणार, कोणता फलंदाज या 3 धावा जोडणार, नक्कीच या 7 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ विजय होणार, कोणता संघ पराभूत होणार या अंतिम सामन्यामध्ये, कोणता संघ स्वर्गीय सागर पठारे स्मृती चषक 2019 हा किताब पटकावणार, हे सर्वच प्रश्न मित्रांनो तुम्हाला काही क्षणातच पाहायला मिळतील. अर्थात 6 चेंडू नंतर निश्चितच. मात्र दावा आपण जर पाहिलात तर वरचढ झालेला आहे धनेश इलेवन कुक्षे संघाचा निश्चितच. तर चला खेळाला सुरुवात करा, जास्त वेळ दौडू नका. तर चेंडू दिला आहे आपण जर पाहिलं तर उज्ज्वल शेलारच्या हातामध्ये संघनायकाने. स्वतः संघनायक आहे चिरोबा स्पोर्ट वाशिरा संघाचा आपण विचार केला तर अतिश आणि त्यानंतर राजपट ही जोडी पुढे सरसाव जाऊन मारण्याचा प्रयत्न करतो. चेंडू पाहिले तर सीमेरेषेच्या बाहेर आणि या स्पर्धेवर नाव जोडतोय कैलास.